मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील गैरहजर होते. सलग 4 वर्ष आमदार असताना आणि आता खासदार असताना इम्तियाज जलील यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली आहे. वास्तविक आपण सध्या शहरात नसून या संदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचं खासदार जलील यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांच्या या गैरहजेरीमुळं विरोधकांना टीका करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. मराठवाड्याच्या राजधानीचं शहर म्हणून ओळख असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलंय. जसजसं विधानसभेचं वारं वाहतंय त्याला चांगलाच रंगही चढतोय. या रंगाला आता आणखी एक किनार जोडली गेली आहे, ती म्हणजे खासदार इम्तियाज जलील यांची मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाला असलेली गैरहजेरी. वास्तविक या कार्यक्रमाला इम्तियाज जलील यांची अनुपस्थिती नवी नाही आहे. आधी 4 वर्ष आमदार असताना आणि आता खासदार असतानाही जलील यांनी या कार्यक्रमापासून दूर राहणंच पसंत केलंय. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. जलील यांच्या या भूमिकेवर शिवसेनेनं टीका केली आहे. मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की 13 महिन्यानंतर आपल्याला आपण भारतामध्ये समाविष्ट झालो. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आज हे दिवस पाहायला मिळतात. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वामी रामानंद तीर्थ असतील, गोविंदभाई श्राप असतील, माणिकचंद पाडे असेल, बाकी इतर सर्व त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी देतो. नाही तर हे तिसरा पाकिस्तान निर्माण केला असेल निजामाने आणि तोच डाव त्या ठिकाणी हे लोक त्या ठिकाणी करतात. आज संभाजीनगर शहरामध्ये इतका मोठा उत्सव चालू असताना मुख्यमंत्री आले असताना ही व्यक्ती आली नाही. मी तर नाव घेत नाही, पण ही व्यक्ती आली नाही. मी या ठिकाणी सांगेल की ते एक रजाकारीच आहे. हैदराबादी इथून इकडे आले, MIM नावाने आले, गोंधळ घालू लागले आणि त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण करू लागले, दंगली घडू लागले. इथे दंगली तरी थांबलेच होत्या, त्या दंगली परत या ठिकाणी. अशा माणसांनी त्या ठिकाणी इथे येऊ नये म्हणून मी या ठिकाणी सांगतो की तो रजाकाराचाच औलाद आहे हे पूर्णपणे या ठिकाणी सांगतो, म्हणून चालेल नाही. याबाबत प्रश्न विचारण्यासाठी खासदार महोदयांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या या खासदारांचा सुरुवातीला संपर्कच होत नव्हता. अखेर आपण सध्या शहरात नसून लवकरच या संदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचं खासदारांनी सांगितलंय. कारण काहीही असो, मराठवाड्यातील भूमीला पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या थोर हुतात्म्यांसाठीच जर लोकप्रतिनिधींना वेळ नसेल तर सर्वसामान्य जनतेनं कोणाकडे दात मागायची हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. अमेय पाठक, AM News, औरंगाबाद.